बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांची शिक्षा कमी करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता. त्या निर्णयाविरोधात बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसंच काही जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. आरोपींची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारने निर्णय घेतला होता. त्या निर्णयाविरोधात बिल्किस बानोने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आज निकाल येणार आहे. 11 दोषींच्या सुटकेविरोधात वकिलांनी ही दाद मागितली. आरोपींची शिक्षा कमी करण्याचा यापूर्वीचा निर्णय होता आणि त्यालाच आव्हान दिलेलं आहे. बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे. आणि या संदर्भातली सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात सुरू झालेली आहे. जस्टिस नागरत्न हे आता सुनावणी घेत आहेत. भविष्यात असा अशा कुठल्या प्रकारचा गुन्हा अपराध होऊ नये